नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळ्या आयचे खबरो। जोयडात मुसळधार पावसान रस्तो कोसळिल्यान चार गावचो संपर्क तुटलो। जोयडा कारवार जिल्ह्याच्या जोयडा तालुक्यात गेल्या 3-4 दिवसांच्यान वादळी वाऱ्यासकट अख्ख्या तालुक्यात चपण उडयले। गेल्या 3 दिवसांच्या अरंधारी पडिल्या पावसान नागोडा ग्रामपंचायत क्षेत्राच्या 3 गावांक जोडच्या रस्त्याक धाळेपण उदक व्हावन गेल्ल्यान गावचो संपर्क तुटलो। नागोडाच्या फात्रे, बामनगाळी, दुपवाडी, कुणाम या गावांक वयच्या रस्त्यार नागोडाच्या 1 किलोमीटर अंतराची रस्त्याक धाळ पडिल्यान अरंधारी पावसान उदक व्हावन रस्तो कातन गेलो। हेजेन 4 गावचो संपर्क तुटलो। नागोडाच्या फात्रे, बामनगाळी, दुपवाडी, कुणाम या गावांतल्या सार्वजनिकांक कसल्याय कामाक बाजारात वयत जाल्यार तालुक्याच्या मुख्य केंद्रात जोयडात वयत पडता। हो रस्तो बंद जाल्ल्यान नागरिकाले हाल जालात। कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकांक एक खास खबर। तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आवो बापू आणि 2 पोरा अशा 4 सदस्याली 1 वर्षा खातीर खास पॅकेज। तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत। अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनवर दिल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा। व्यू पॉइंटच्या दोन्ही बाजून बांधिल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम कोसळल्यान पर्यटकांक धोक्याचा इशारो। जोयडा जगलबेट जोयडा मार्गाचेर गणेशगुडी लागी सुपा धरणाचे सौंदर्य पळोवच खातीर बांधिल्लो व्यू पॉइंटच्या कट्ट्याचे बांधकाम कोसळल्यान धोकादायक झाले असा। तसेच हांगा सोऱ्याची बाटली मेळतात, पण हो व्यू पॉइंट काही सोरे पिवच्या लोकांक सोऱ्याचो आड्डो झालो असा। जगलबेट आणि गणेशगुडी ह्यांच्या मदीं हो व्यू पॉइंट येता। देशातल्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान पर्यटक हिंग येतात। सुपा धरणाचे उदक, धरणात अलग अलग जाग्यार आशिल्ली लहान लहान बेट आणि सांजे वेळार सूर्यास्त पळोवपासाठी हिंगा गर्दी जाता। हिंग येयल्या पर्यटकांक लागून व्हड प्रमाणात प्लास्टीक कचरो जाता। हो कचरो व्यू पॉइंटा वेल्यान सकयल उडयतात। ह्या कचऱ्यात सोऱ्या बाटली दिसून येतात। हिंगा पर्यटक आणि स्थळी चड करून सोर पितात। ताका लागून ह्या व्यू पॉइंटाक एक घाणीचे लूक मेळटा। आणि व्यू पॉइंटच्या दोन्ही बाजून बांधिल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम कोसळल्यान पर्यटकांक ते धोक्याचे झाले असा। वेगवेगळ्या वाठारांतले पर्यटक ह्या व्यू पॉइंटाक सूर्यास्त पळोवच्याक भेट दितात, जाल्यार ह्या जाग्यार कचरो उडोवन गलीच करती आसात। ही एक प्रसिद्ध व्यू पॉइंट आसून सुद्दा ह्या जाग्यार साधी कचरा पेटी बी ना, हे आमगेले दुर्भाग्य अशे विशाल देसाई जगलपेट हमी सांगतात। पैशासाठी ब्लॅकमेल, दोघांक अटक। होन्नावर होन्नावर शहराच्या उद्यमी पुरुषोत्तम प्रभू हेमका 50 लाख रुपयाची खंडणी दिया ना तर तुमगेल मानमर्यादा जगजाहीर करता अशी धमकी दिवच्या होन्नावर शहराच्या करकीकोडी निवासी परमेश्वर उप्पार आणि उद्धमनगरचो सुनील मेस्त हेमका पोलिसांनी ताब्यात घेतला। पैशासाठी खंडणी वसूल करूक सतयच्या विरुद्ध पुरुषोत्तम प्रभू हेमी पोलिसात तक्रार दाखल केली। होन्नावर पोलिसांनी व्यवस्थित विचार विनिमय करून आरोपीक ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केला। आरोपी कडच्यान टाटा कंपनीची नवीन पंच कार आणि होंडा कंपनीची स्कूटी, 3 मोबाईल आणि इतर वस्तू ताब्यात घेतल्यात असे कळला। गेल्या वेळा उमण घातिले अशी खिंची वस्तू असा दादले लिपोवन घेऊन फिरतात, बायला बिंदास्त जगजाहीर घेऊन फिरतात। उत्तर असा पर्स। आईच्यो म्हणे आकाशातल्या सूर्याक नजरे पडना असे किदे, आकाशातल्या सूर्याक नजरे पडना अशी किदे, तुमगेले उत्तर कमेंट बॉक्सात दिया। तोपर्यंत विचार करा। सोऱ्याच्या नशेत नौसेना कर्मचारीन केले KSRTC वाहन चालकाक तंग। कारवार कारवार जिल्ह्याच्या अंकोला हट्टीकेरी टोल गेटार नौसेना कर्मचारीन पिल्ल्या नशेत अकस्मात बस थांबवून धांदळ केली घटना आज ब्रेस्तारा घडली। नौसेना कर्मचारी सोर पिऊन नशेत आशिल्लो, तेणी हट्टीकेरी गेटार KSRTC बस थांबवून
बस चालकाक सिटा वेल्यान ओढ नकारचो प्रयत्न करन बसीची चावी काडून घेऊन निर्वाहकाक बी मारू वचून धांदळ उडयली. नौसेना सारख्या शिस्तबद्ध कर्मचाऱ्यांन अशे सार्वजनिक जाग्यार पिऊन धांदळ केली सार्वजनिकाक एक चुकीचो संदेश व्हायची शक्यता नाकारू जायना. अखेर टोल गेटाच्या कर्मचाऱ्यान परिस्थिती ओळखून त्या नौसेना कर्मचाऱ्याक जाग्या वेल्यान धांवडून घाईल घटना घडली. टोल गेट्या वेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाला. असले कर्मचाऱ्याक नौसेनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिस्त शिकवू जाय असे सार्वजनिकात सूर ऐकू येता. ISO 9001 2015 सर्टिफाइड कंपनीचे मजबूत आणि टिकाऊ शक्तिवर्धक सोलार प्रॉडक्ट्सचे अधिकृत विक्रेते ओम शक्ती इंडस्ट्रीज काळबादेवी कॉम्प्लेक्स राष्ट्रीय महामार्ग देवबाग क्रॉस सदाशिवगड कारवार. आमच्याकडे मेळटा सोलार ऑटरेटिंग सिस्टम ETC एंड FPC मॉडेल, सोलार स्ट्रीटलाईट सिस्टम, सोलार होमलाईट, रूफटॉप सोलार सिस्टम, ऑफग्रीड सोलार सिस्टम, हीट पंप, सोलार इन्व्हर्टर, सोलार बॅटरी, सोलार पंप, सोलार फेन्सिंग एंड ब्लिंकर. आजच भेट द्यात आणि खात्री करा. ओम शक्ती इंडस्ट्री सदाशिवगड कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 9822131491. वादळांत पाऊस पडत असल्यान ग्रामस्थ भयभीत. जोयडा तालुक्यात सलग 5 दिवस वादळांत पाऊस पडत असल्यान ग्रामीण वाठारातले ग्रामस्थ भयभीत झालात. गुरुवार दिसा वादळी पावसाचो जोर कायम आशिल्ल्यान जायत्या जणांक चिंतेचे वातावरण निर्माण झाला. या वादळान बाजारकुंदा गावातल्या संजना शामराव सावंत हेमगेल घराचेर आणि फलझाडाचेर झाड कोसळले. तर रामनगर हिंगा फतिमा मुत्तनवार हेमगेल घराचो काही भाग पावसान कोसळला. ताका लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले असा. 30 सुपारी झाडां आणि 100 केळीचे नुकसान. बाजारकुंदा हिंगा संजना शामराव सावंत हेमगेल घराचेर आणि बागेचेर व्हडली झाड पण घराचो काही भाग कोसळील असून 30 सुपारी झाडां आणि 100 केळीची झाडां म्हणून गेली. बाजारकोलंग ग्रामपंचायत वाठारात जोरान येयल्या वाऱ्यान जायत्या वाठारात पडझड झाली असून वीज पुरवठा खंडित झाला असा. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.